दुष्काळाने होरपळलेल्या बोरसर आणि परिसरातील गावांची अवस्था अत्यंत बिकट होती. विनायक साखर कारखान्याचे गाव म्हणून ओळख असलेल्या या गावात पिण्यासाठीही पाणी टँकरने आणावे लागायचे. पाण्याअभावी जमिनी पडकाला पडत चालल्या होत्या. हाताला काम उरले नव्हते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न झालेच नाहीत असे नाही, परंतु प्रयत्नांना नियोजनाची जोड न मिळाल्याने लोकांमध्ये नैराश्य निर्माण झाले होते. आणि याच परिस्थितीत उदयास आलं एक नेतृत्व, दिनकर बापू पवार. दिनकर बापू पवार यांनी गावात जलक्रांतीची प्रतिज्ञा केली. खेड्यांमध्ये विकासाची पहाट उगवायची असेल तर पाणी हाच एकमेव पर्याय आहे. पाणी म्हणजे हिरवळ, पाणी म्हणजे शेती, पाणी म्हणजे समृद्धी आणि पाणी म्हणजेच विकास, ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी दिनकर बापूंनी आपल्या गावाला साथ घातली. संपूर्ण गाव जलसंवर्धनाच्या यज्ञात आहुती देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभा राहिली. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. आणि काय योगायोग, माननीय आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या पाठबळामुळे दिनकर बापूंची जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. गावकऱ्यांची साथ आणि बापूंचे प्रामाणिक प्रयत्न यामुळे कामाला गती आली. नद्या नाल्यांचे खोलीकरण सुरू झाले, तलाव बंधाऱ्यांच्या कामांना वेग आला. डोंगरातले पाणी डोंगरातच आणि शेतातले पाणी शेतातच अडवण्याच्या कामांची स्पर्धा सुरू झाली. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. आपल्या भागात पडलेला प्रत्येक थेंब जिरवायचा तरच होईल विकास, हे लोकांनाही उमगले. प्रत्येक जण दिनकर बापूंसोबतच कामाला लागला. बोरसर सोबतच इतर गावांचाही कायापालट होऊ लागला. शेतकऱ्यांची पिके बहरली, मजुरांच्या हाताला काम मिळाले, बाया बापड्यांची पाण्यासाठीची वणवणही थांबली. आज हिरवाईने नटलेले हे शिवार दिनकर बापूंच्या कार्याची साक्षच देते. शरद पवार साहेबांच्या संकल्पनेतील महाराष्ट्र घडवण्याची नांदी दिनकर बापूंनी आपल्या गावापासून सुरू केली आहे. विकासाचे हेच मॉडेल गावागावात राबवण्याची आज गरज आहे.